जे आहेत ना ते तुझे इलेमेंट्स आहेत, मग तिथे तू त्याचे ऑक्सिडेशन नंबर ऍड करणार, आणि एबीसी जे आहे ना तिथे नंबर ऑफ ऍटम्स ऍड करायचे. आता तुला ऑप्शन्स असतील वेगवेगळे, तर मग जस्ट सबस्टिट्यूट करायचे आणि कोणत्या ह्याला 0 येतोय ते बघायचं. ज्याला 0 येईल तो सक्सेसफुली फॉर्म्युला एक्झिस्ट करेल. लक्षात, म्हणजे बघ, समज मी इथे 111 टाकलं तर एक्स चा किती म्हणलाय तू, एक्स चा किती आहे ऑक्सिडेशन नंबर. समजा मी असं बोलतो एक्स वाय अँड झेड हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचा, ठीक आहे. तो एक्स चा काय होता ऑक्सिडेशन नंबर, व्हॉट वॉज ऑक्सिडेशन नंबर फॉर एक्स? एक्स का यस, सर? हाँ, 2 होता, +2, आणि प्लस वाय टू चा +5. प्लस प्लस 5 × 1 प्लस झेड. झेड -2, -2. मायनस टू, सो -2 × 1. मी असा काहीतरी सिनारिओ क्रिएट केला. तर आता बघ काय होतं याच्यातून, +2 + 5 + 7 मायनस +7 टू इक्वल टू 0 आहे का? नो, नॉट इक्वल. नाही सो सर. एक्स वाय झेड हा फॉर्म्युला एक्झिस्ट नाही करणार. सो असं तुला प्रोसिड करावं लागेल. तुझ्याकडे जे काही ऑप्शन्स आहेत ना, तर ते ऑप्शन्स घे, ऑप्शन्सचे फक्त नंबर टाक, आणि जिथे 0 पॉसिबल होते, चार्जलेस स्पेसेस असेल तर 0 पॉसिबल होते, तो तुझा करेक्ट फॉर्म्युला असेल. आलं लक्षात? ओके सर, हो सर. सर मला पण एक यस, डाउट आहे. हाँ सर ती CaCO3 ची जी रिएक्शन आहे ना, तर त्याचा हाँ सगळ्या ऑक्सिडेशन नंबर काढला ना तर सगळीकडे सेम येतो, म्हणून ती हाँ रिडक्स नसणार आहे. पण CA O कंबाईन होतो ना, मग तिथे ऑक्सिडेशन होतं, आणि CO3 तर CO2 होतं ना, मग रिडक्शन होते ना, मग ते रेडॉक्स कशी करणार? बघ, आता इथे इथे पण तुझा कार्बनला ऑक्सिजन अटॅचच आहे ना, इथे पण आणि इथे पण अटॅच आहे, तो काय फरक पडला? दॅट्स द पॉइंट ना, की आता फ्रॉम अवर बेसिक डेफिनेशन, बेसिक कन्सेप्ट जे आहे की ऑक्सिजनचं, ऑक्सिजनच्या नुसार करायचं, तर त्यानुसार गेलं तर होईल, बट ऍक्च्युअलमध्ये ते वर्कआउटच होत नाही, काही चेंजेस नाहीये ह्यांच्यामध्ये. ऑक्सिडेशन स्टेटमध्ये चेंज नाही म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफरच झालं नाहीये. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं नाहीये, मग ऑक्सिडेशन रिएक्शनच पॉसिबल नाहीये, और रिडॉक्स रिएक्शन म्हणूच नाही शकत त्याला, बिकॉज देर इज सर मग नो इकडे चेंज. झालं काय? काय ते नॉर्मल फक्त रिअरेंजमेंट झाली, रिकम्पोजिशन झालं. CaCO3 होता, CaCO3 दोन याच्यामध्ये, एक कंपाउंड होता आपल्याकडे, एक कंपाउंड दोन याच्यामध्ये डिवाइड झाला, डिकम्पोज झाला, बॅलन्स्ड आहे आणि तो डिकम्पोजिशन रिएक्शन झाली, बॅलन्स पण रिएक्शन आहे. आणि असं नेसेसरी नाही, बघा, प्रत्येक वेळी नेसेसरी नाही आहे की प्रत्येक रिएक्शन रिडॉक्स रिएक्शन असेलच. रिडॉक्स रिएक्शन आता कधी म्हणायचे आपण, की जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर दिसतोय. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आपण कधी बघू शकतो, जेव्हा ऑक्सिडेशन नंबर चेंज होतोय. इफ वी ऑब्झर्व धिस, देन ओनली वी विल कन्सिडर धिस ॲज अ रिडॉक्स रिएक्शन. आता सिन्स देर इज नो चेंज, सर ते बट एन फॅक्टर्स कसे काढायचे समजत नाही, सेकंड एन स्टेपला फॅक्टर्स नाही समजत आहे. बघ, कन्फ्यूज. एन फॅक्टर्स साठी काय करायचं रे, की इथेच फॉर्म्युला लिहूया आपण. एन फॅक्टर साठी काय करायचं, तर तुझा ऑक्सिडेशन नंबर ऑन रिएक्टंट साइड, ठीक आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑन रिएक्टंट साइड इंटू काय करणार, नंबर ऑफ एक्स ऑन रिएक्टंट साइड, ठीक आहे. रिएक्टंट साइड नंबर म्हणजे एक्स, एक्स म्हणजे आपण एक्सचा एन फॅक्टर काढतोय असं समज. एन फॅक्टर ऑफ एक्स, कोणते काही स्पेसिस आहे तर त्याचा काढतोय. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ रिएक्टंट, ऑक्सिडेशन नंबर ऑन रिएक्टंट साइड, त्याचा जो एक्सचा काही ऑक्सिडेशन नंबर असेल रिएक्टंट साइडला, दॅट इंटू आर प्लस प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑन प्रोडक्ट साइड. सर हे सांगू का, हे समजत नाही. एक यूज केलं एक्झाम्पल तर मग. सांगा. हा एक्झाम्पल सांगा. येस येस, एक्झाम्पल पण घेऊ ना, एक्झाम्पल पण घेऊ. काय म्हणला तू? सो बघा, आता आणि ऑक्सिडेशन पर्सन नंबर, भेटून जाईल ना, हा आणि भेटला की मग ते पुट आउट ऍप्लिक पुट आउट, वापर कसा करायचा त्याचा? त्याचा 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 वापर ऍज सच करायचा नाहीये, बट त्याचा वापर आहे ना ऍज सच कुठे करायचा नाहीये, हो म्हणजे त्या वेने पण करता येतं, बट त्याची काही गरज नाही पडत आपल्याला.
मी हे का सांगून ठेवलं माहितीये का एन फॅक्टर, कारण एक्झाम मध्ये असा क्वेश्चन डिरेक्टली आलेला आहे जस्ट फाइंड एन फॅक्टर म्हणून. आणि एन फॅक्टर आहे ना बॅलन्स रिएक्शन मध्ये नाही बघायचं काय, जी काही ओरिजिनल रिएक्शन आहे ना, ओरिजिनल म्हणजे क्वेश्चन मध्ये गिव्हन जे ऍज इट इज रिएक्शन जी काही गिव्हन असेल ना त्याच्यातून तो काढायचा. असं नाही की बॅलन्स केला आणि मग काढला. तुम्ही जर बॅलन्स करून काढताय ना तर मग ते वेगळंच होणार. ते नाही बघायचं आपल्याला. ऑक्सिडेशन नंबर फाइंड करून काढायचं आहे ना. हा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करून काढायचं ऍज इट इज ऑक्सिडेशन नंबर जो गिव्हन रिएक्शन ही रिएक्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे आता इथे बघा एमएन चा काय येतोय ऑक्सिडेशन नंबर रिएक्टंट साइडला +7 प्रोडक्ट साइडला +2 एमएन किती रिएक्टंट साइडला 7 1 +7 × 1 + +2 × 1 झाला. ऑक्सिडेशन नंबरला नंबर ऑफ ऍटम्स मल्टिप्लाय करायचं. हा हा ऑक्सिडेशन नंबरला नंबर ऑफ ऍटम्स मल्टिप्लाय करायचं. ते ऍड नाही ऍड नाही सबट्रॅक्ट करतो आपण. सबट्रॅक्ट करायचं. मी तुम्हाला ऍड सांगितलं का काल? मी काय काही सांगितलं होतं का मी काल? टू मायनस सेव्हन करू शकतो. 5 येईल काढायचा त्याबद्दल बोलतोय. बघा मी तुम्हाला एक डिरेक्ट क्वेश्चन दाखवतो. असा एक क्वेश्चन होता इथे नीट मध्ये झाला होता. मी शोधावा लागेल क्वेश्चन कुठेतरी होता. क्वेश्चन काय 21 ला आहे का? नाही तो ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके वरती 6 पण काहीतरी होता. 6 काहीतरी ऑक्सिडेशन स्टेट आहे. ऑक्सिडेशन स्टेट नाही इनफॅक्टर. ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो क्वेश्चन. क्वेश्चन येईल तेव्हा दाखवतो आणि मग तो सॉल्व्ह करा. तुम्हाला ही पीवायक्यू पण आता सेंड करून ठेवतो. ज्यांचं झालंय आपलं क्लासचं बुक सॉल्व्ह करून दे कॅन प्रोसीड विथ धिस. काय सबमिशन तर नाही ना? सबमिशन का बघू ना कॉल तर क्वेश्चन 21 क्वेश्चन. ओके आणि कशामधले सर हे नीट पीवायक्यू चे. बॅच 11 पण चालू केली ना. येस बघा तुम्हाला नीट पीवायक्यू चे 21 क्वेश्चन दिले. ट्राय टू सॉल्व्ह दॅट. असाइनमेंट क्लिअरच करा काय. 21 क्वेश्चन आहेत आणि सबमिशन घेऊ ना आपण. त्याचं सॅटर्डेला घेऊ. ऑफलाईन क्लास सर नीट पीवायक्यू म्हणता का तुम्ही? हा नीट आता जी एक सेंड केली आहे ना पीडीएफ ग्रुपवर तर ती सॅटर्डेला सबमिट करायची. क्लासरूम वर सबमिशन करायचं आणि जर आता ऑफलाईन जर येणार असाल तर मग ऑफलाईन पण बघूच. ड्राईव्ह वर अपलोड करायची का नाही? हा तिथे पण करायची. तिथे तर करायचीच. तिथे तर टाइम ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह मध्ये. कोणत्या गुगल ड्राईव्हला सर? ते नाही का बनवले त्याच्यावर क्लासच्या सगळ्या पीडीएफ आहेत. हा करून टाक. तर क्लास एक आपण वर्क स्पेस केला ज्याच्यामध्ये सगळं अपलोड करून ठेवायचं. ऑनलाईनच घ्या सगळं. हा ठीक आहे सर. ओके बघा रे आता चला नेक्स्ट चालू करूया. नेक्स्ट चालू करण्याआधी मला सांगा काल म्हणजे आधी जी काही मेथड केली आहे
काय काय स्टेप्स होत्या त्याच्यामध्ये विचारू आपण. राईट द इक्वेशन, इक्वेशन, ऑक्सिडेशन नंबर, हेन्ड्रेज करंट, ऑक्सिडेशन नंबर, सरांना दोनच खाणे आहेत, हेन्ड्रेज करा. कॅल्क्युलेट इन्क्रीज डिक्रीज ऑक्सिडेशन. अरे अरे हेन्ड्रेज कर, हेन्ड्रेज कर, हेन्ड्रेज विचारू दा आपण. यस श्रुती, यस सर, यस. काय काय स्टेप्स आहेत ऑक्सिडेशन नंबर मेथड? सर पहिला तर रिएक्शन लिहायची. यस, मग ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे. यस, मग ऑक्सिडेशन नंबर मध्ये इन्क्रीज आणि डिक्रीज फाइंड करायचं. ओके, आता वेट. ओम, इन्क्रीज डिक्रीज फाइंड केला आता? सर कुठला ओम? हा ओम, एकानेच हात वर केला ना? हा दोन्ही ओमने केलाय. ओम पाटील. सर काय इन्क्रीज डिक्रीज फाइंड केला की काय करायचं? बॅलन्स आउट करायचं ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन इन्क्रीज डिक्रीज बॅलन्सिंग करायचं. ओके, नेक्स्ट. मी सांगू का? श्रावणी. सर आयोनिक चार्ज बॅलन्स करायचे. ओके, आयोनिक चार्ज बॅलन्स करायचे. दिवेश कसे करायचे बॅलन्स? मी का सर? येस 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 सर. रिएक्टंट आणि प्रोडक्टचे लिहायचे आणि डिफरन्स बघायचा दोघात मधला आणि मग ऑटोमॅटिकली मग एच प्लस आणि एच प्लस आयन्स तसे ऍड करायचे ज्याच्यात म्हणजे डिफरन्स येतोय ना त्याच्यात ऍड करायचे रिएक्टंट होतात तर तिकडे प्रोडक्ट मध्ये आणि ओ एच मायनस ऑक्सिजनसाठी. ह्याने सांगितलं काय काय सांगितलं की रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडचा चार्ज कॅल्क्युलेट केला. आफ्टर कॅल्क्युलेटिंग द चार्ज जो काही डिफरन्स असेल तो ओव्हरऑल करण्यासाठी वी विल ऍड एच प्लस आयन्स. ठीक आहे, एच प्लस आयन्स ऍड केले आपण. विचारतोय निमिषा. एच प्लस आयन्स ऍड केले आता. कोणते आयन्स? एच टू. किती एच टू ऍड करायचे टू बॅलन्स आउट द कशासाठी ऍड करणार होतो आपण एच टू? सर ते एच प्लस आयन्स बॅलन्स करण्यासाठी. एच एच एज वेल एज एच अँड ऑक्सिजन दोन्ही बॅलन्स होऊन जातात ऑटोमॅटिकली तिथे. एच अँड ओ बॅलन्स करण्यासाठी वी विल ऍड एच टू ओ. ओके, झाली मग बॅलन्सिंग. ओके, आता जयेश अजून काहीतरी एक असतं याच्यामध्ये. लेट्स से आपल्याकडे रिएक्शन आहे बेसिक मीडियम मध्ये, तर त्या ह्याला काय करणार तू? जेवढे एच प्लस आयन्स आहेत तेवढेच ओ एच मायनस आयन्स ऍड करणार. ओके, ओ एच मायनस आयन्स सेम जस्ट लाईक एच प्लस ऍड केले अँड देन कुठे ऍड करणार पण ओ एच मायनस? बोथ साईड. बोथ साइड्स, दॅट इज इम्पॉर्टंट. एका साईडलाच नाही करायचे आपल्याला, बोथ साइड्स दोन्ही साईडला ऍड करायचे. ओके, ओ एच मायनस ऍड केले त्यानंतर दॅट्स इट. एच प्लस ओ एच मायनसला कंबाईन करतो ना आपण, एच टू होतो ना मग. दोन्ही साईडचा बाय एच टू जेवढा असेल तो कॅन्सल आउट करायचा, रिक्वायर्ड असेल तेवढा आणि बाकीचा ठेवून द्यायचा. सो दॅट्स इट, दॅट वॉज अवर ऑक्सिडेशन. डाऊट होता हा सर, हे रिएक्शन आहे म्हणजे कॅन्सल आउट कसं काय होणार? रिएक्शन आहे तर कॅन्सल आउट कसं काय होणार? ते इज इक्वल्स टू वगैरे राहिलं असतं तर ठीक आहे. इज इक्वल टूच असतं ना, रिएक्टर इक्वल टू प्रॉडक्टच असतं ना सर. बट ते फॉर्मेशन आहे ना, जेवढं एच टू टाकणार तेवढं एच टू फॉर्म होणार. हा तेवढा तू टाकलं असतं तेवढा बंदारच द्या इकडे.
ओव्हरऑल बॅलन्स करतोय ना तू सर? हा नाही सर, त्याचं क्लिअर करून घ्या. ओके समजलं का काय म्हणलं ते? येस सर. नेसेसरी नाही ना की प्रत्येक वेळेस एच टू ओ कॅन्सल होईल? हा हा होईल असं काय नाही, ते डिपेंड करेल. एच टू ओ असेल तर कॅन्सल आउट होईल, नसेल तर कॅन्सल आउट होणार नाही पहिलं तर, आणि मोस्टली असणारच आहे. सो दोन्हीकडे थोडाफार कॅन्सल होईल, अख्खाच्या अख्खा कॅन्सल पण नाही होणार आहे. असं नाही की दोन्हीकडे सेमच एच टू असतील, कमी जास्त असतील जे काही असेल ते. आणि बघ हा जो मेन क्वेश्चन आहे की हा जो एच टू ओ कॅन्सल का करायचा, एच टू ओ कॅन्सल का करायचा जो बनतोय, अरे ऍक्च्युली आपण तो कुठून ऍड करतोय? वी आर ऍडिंग इट फॉर बॅलन्सिंग पर्पज ना. सो वी आर नॉट शुअर की तो रिएक्शन मध्ये बनलाय की नाही बनलाय, आपण तर बॅलन्स करण्यासाठी ऍड केलाय. येस ऑर नो? येस हो सर. सो दॅट्स वाय वी आर कॅन्सलिंग. नॉर्मल रिएक्शन असते की जिथे आपल्याला माहिती आहे की इथून एच टू ओ आपण ऍड केलाय आणि इथून एच टू ओ नवीन एच टू ओ बनलाय. इफ दॅट वुड हॅव बीन द सिनेरियो देन आपण कॅन्सल नसता केला. बट इथे जो आपण एच टू ओ ऍड करतोय दॅट we are adding it for balancing purpose. So दोन्ही कडे तो ऍड झालाय, मग तो एका साइडचा कॅन्सल आउट करायचा. तो आपणच ऍड केलाय म्हणून आपणच कॅन्सल करू. बघा आता सेकंड मेथड जी आहे ऑलमोस्ट सेम आहे, काही वेगळं असं नाहीये. इफ यू आर क्लिअर अबाउट धिस मेथड देन हे पण एकदम सोपं होऊन जाईल. सेमच करायचंय, फर्स्ट स्टेप दोघांमध्ये सेम आहे. काय करायचं? जस्ट राईट डाऊन द इक्वेशन. सेकंड स्टेप पण दोघांमध्ये सेम आहे. काय करणार तुम्ही? ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन नंबर फाइंड करणार. थर्ड पण स्टेप सेम आहे. काय करायचं? इन्क्रीज डिक्रीज, इन्क्रीज अँड डिक्रीज चेक करायचा. आता इथे जेव्हा याल ना तुम्ही, व्हेन यू गेट इन्क्रीज अँड डिक्रीज ओके, वन्स यू गेट इन्क्रीज अँड डिक्रीज, आता मला सांगा इफ ऑक्सिडेशन नंबर इज इन्क्रीजिंग, ऑक्सिडेशन नंबर इज इंक्रीजिंग, इज इट ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. इफ ऑक्सिडेशन नंबर इज डिक्रीजिंग, इट इज रिडक्शन. रिडक्शन. एवरीवन मस्ट बी नोइंग दिस, की इंक्रीज होतोय तर काय डिक्रीज होतोय तर काय. ओके आता वन्स यू गेट इंक्रीज अँड डिक्रीज, आपण त्यानंतर काय करत होतो? थोडे बॅलन्स करत होतो. राईट, इथे आपण बॅलन्स नाही करणार आहोत. इथे काय करायचं? इथे जेव्हा येतो ना इन्क्रीज अँड डिक्रीज एकदा मिळाला की जो इन्क्रीज वाला साईड आहे अँड डिक्रीज वाला साईड आहे त्या दोघांना सेपरेट करायचं. बेसिकली आपण इथे काय बनवणार आहोत? वी आर गोइंग टू क्रिएट टू हाफ रिएक्शन. कोणत्या हाफ रिएक्शन असतील त्या? एक असेल ऑक्सिडेशन हाफ आणि एक असेल रिडक्शन हाफ. की जिथे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय तर त्याला बाजूला केला, रिडक्शन हाफ जिथे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय त्याला बाजूला केला. समजतंय काय करणार आहोत इथे? सर रिपीट करता का? इथे काय करत होतो आपण? इन्क्रीज अँड डिक्रीज ऑब्झर्व केल्यावर वी वर बॅलन्सिंग आउट दॅट थिंग. इन्क्रीज जेवढा आहे तेवढाच डिक्रीज होईल असं बघत होतो. राईट, सो इन्स्टेड ऑफ दॅट नाऊ व्हॉट वी विल फोकस, वी विल सेपरेट आउट द रिएक्शन. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ही रिएक्शन आहे ना, तर ह्या रिएक्शन मध्ये आपण काय केलं की पहिलं आपण ऑब्झर्व करतो की इथून एम एन इथे होतंय आणि इफ इच इथून इथे काहीतरी होतंय. राईट, काय ऑब्झर्व करतो? इथे इन्क्रीज झाला, इथे डिक्रीज झाला. राईट, हे ऑब्झर्व केलं. आता ह्यानंतर ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये काय केलं होतं की ह्या दोघांना बॅलन्स केलं होतं, जेवढा इन्क्रीज आहे तेवढाच डिक्रीज केला होता. बट हाफ रिएक्शन मेथड मध्ये काय करणार मी? जर डिक्रीज वाला साईड आहे ना, डिक्रीज वाला साईड कोण आहे? एम एन ओ फोर मायनस कन्वर्टिंग इन टू एम एन टू प्लस, हे सेपरेट केलं. अँड जो इन्क्रीज वाला पार्ट आहे वेअर एफ ई टू प्लस कन्वर्टिंग इन टू एफ ई थ्री प्लस, असं काय केलं मी? दोन सेपरेट रिएक्शन बनवल्या, दोन सेपरेट हाफ रिएक्शन बनवल्या. समजतंय काय करणार आहे? सर म्हणजे ते एका रिएक्शनला दोन रिएक्शन मध्ये सेग्रिगेट केलं. येस, एक रिएक्शनला ऑक्सिडेशन साईड वेगळी केली, रिडक्शन साईड वेगळी केली. ठीक आहे, इथे काय होतं? ही रिडॉक्स रिएक्शन होती आपली, दिस वॉज अवर रिडॉक्स रिएक्शन, की दोन्ही एका ह्याच्यामध्ये होत होतं. इथे काय केलं मी? ऑक्सिडेशन सेपरेट, रिडक्शन सेपरेट, अशा दोन हाफ रिएक्शन बनवल्या. गॉट इट? हो येस सर. सर तुम्ही ते दाखव ना हे. हा एक मिनिट. काय दाखव? हा नाही, हेच हेच सर, ह्याच्यावर सादर आहे. ओके नाऊ वन्स वी डू हाफ रिएक्शन, बघा हाच थोडा आता वेगळा पार्ट झाला. अगेन मग परत सगळं सेम होतं. हाफ रिएक्शन केली, इथे काय केलं होतं? इथे बॅलन्सिंग केलं होतं.
ठीक आहे. सो हे फक्त वेगळं झालं इथे. ऍक्च्युली ह्या मध्ये एक ती स्टेप इन्क्लूड झाली, हाफ रिएक्शन. आफ्टर हाफ रिएक्शन, एकदा हाफ रिएक्शन केल्या ना रे, की हाफ रिएक्शन नंतर पुढच्या स्टेप परत सेमच आहे. काय करायचे? बॅलन्सिंग, बॅलन्सिंग ऑफ आयोनिक, नाही नाही आयोनिक चार्ज नाही, पहिलं ऍटम बॅलन्स करणार, एव्हरीथिंग एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. हायड्रोजन अँड ऑक्सिजन सोडून जे काही बाकीचे इलेमेंट्स प्रेझेंट असतील ते सगळे बॅलन्स करायचे. ओके, ते बॅलन्स करायचे. त्यानंतर काय करायचं? त्यानंतर करायचं ऑक्सिजन अँड हायड्रोजन बॅलन्स. कसा करत होतो रे ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स? इथे आयोनिक चार्ज, आयोनिक चार्जला बाजूला ठेवा. इथे इथे बघा, नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन बॅलन्स कसा होत होता? ऑक्सिजन बॅलन्स होता बाय ऍडिशन ऑफ H2O. And then, once we add H2O, then hydrogen la balance karu shakto apan by addition of H+. Right? So, oxygen balance kela, hydrogen balance. Pahile baki che balance kele, ma oxygen balance kela, ma hydrogen balance kela. Ata ji ithe fourth step hoti. Ye apan ithe kude include karna? Six la add karna. Where we are going to balance? Nahi, charge kele hote ka apan. Ithe charge kele sa netna balance. Are haan. So, ionic charge balance karna rahi. Ionic charge apan ithe kasa balance karu toto? आपण काय करायचंय तर ऍड करताना वी आर गोइंग टू ऍड इलेक्ट्रॉन. ओके, व्हॉट वी आर गोइंग टू ऍड? बेसिकली वी आर गोइंग टू ऍड इलेक्ट्रॉन. इन्स्टेड ऑफ H+ आयन वी विल ऍड इलेक्ट्रॉन. आणि हे दोन्ही हाफ रिएक्शन मध्ये करायचं. हे इथपासून ज्या ग्रीन मध्ये लिहिलेल्या स्टेप आहेत त्या दोन्ही कशा करणार मी? हाफ रिएक्शन मध्ये परफॉर्म करणार. नाव वन्स वी ऍड इलेक्ट्रॉन, आता काय करायचंय मला? इलेक्ट्रॉन ऍड तर केलेत, आता इलेक्ट्रॉन कॅन्सल आउट करायचे. तो इलेक्ट्रॉन कॅन्सल आउट कसे होतील? जे सेम सेम असतील ते कॅन्सल होतील. सेम सेम असतील तर, सो बेसिकली मी काय करणार? अप्रोप्रिएट, येस, आता कळलं नाही काय म्हणता तुम्ही, कॅन्सल करायचं ते. ओके, हे बघ, तुझ्याकडे रिएक्शन आहे, दोन हाफ रिएक्शन आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये लेट से ए प्लस ई गिव्ज बी आहे, आणि सेकंड रिएक्शन आहे अशी सी गिव्ज डी प्लस 2E-. तर समजा तू आता ह्या रिएक्शन ऍड केल्यास तर ह्या रिएक्शन ऍड कशा होतील? ए प्लस सी प्लस E- विल गिव्ह मी बी प्लस डी प्लस 2E-. येस ऑर नो? होईल का? होईल ना. आता हा इथला ई, जसं आपण H2O कॅन्सल आउट करत होतो तसा इथला ई आणि हा इथला 2 कॅन्सल आउट करू का? H2O केला होता ना कॅन्सल, तसा इलेक्ट्रॉन करू शकतो की नाही? येस, इलेक्ट्रॉन कॅन्सल आउट करायचे फक्त. आता इलेक्ट्रॉन कॅन्सल आउट करायचे, ऍड करायच्या, दोन हाफ रिएक्शनला ऍड करायचं आणि इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे. बट ओव्हरऑल रिएक्शन मध्ये आपल्याला एक पण इलेक्ट्रॉन नकोय, असा नुसता इलेक्ट्रॉन दिसता कामा नये. म्हणून मी काय करणार, त्या ज्या काही हाफ रिएक्शन आहेत त्यांना फर्स्ट आय विल मल्टीप्लाय, मल्टीप्लाय बाय अप्रोप्रिएट नंबर, सो दॅट काय होईल, दोन्हीकडे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, दोन्ही साईडला इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचा नंबर सेम बनेल. आणि मग जेव्हा तुम्ही ऍड कराल तेव्हा इलेक्ट्रॉन ऑटोमॅटिकली कॅन्सल आउट होतील. येस ऑर नो? अँड सो फायनली तुमची रिएक्शन काय होणार आहे? बॅलन्स आउट होणार आहे. आपण सॉल्व्ह करू तेव्हा ते समजेल. बघ काय, इथे जे इलेक्ट्रॉन कॅन्सल करतोय ना रे, तर बघ आता इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, इथे दोन इलेक्ट्रॉन आहे. सो जर मला कॅन्सल इलेक्ट्रॉन घालवायचेच असतील तर काय पाहिजे? इधर इथे एक इलेक्ट्रॉन पाहिजे और इथे दोन इलेक्ट्रॉन पाहिजेत. सो मी इथे दोन इलेक्ट्रॉन आणू शकतो का? येस येस. कसे आणता येतील? जस्ट मल्टीप्लाय बाय 2. सो 2A प्लस 2 इलेक्ट्रॉन विल गिव्ह मी 2B. आता हे दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील की नाही? सो हे झालं अप्रोप्रिएट नंबर ने मल्टिप्लाय. इन्क्रीज डिक्रीज बॅलन्स करतो. काय इन्क्रीज डिक्रीज? सर ते इन्क्रीज डिक्रीज बॅलन्स करताना नाही का आपण इंटू करायचो, म्हणजे सेम सेम करायचो. येस येस येस. बेसिकली बघा तुम्ही ह्या ज्या दोन स्टेप ऑक्सिडेशन नंबर मध्ये ह्या ज्या इथे दोन स्टेप करत होतात ना, ह्या दोन स्टेप त्यांनी लास्टला आणल्या. बघ
आयोनिक चार्ज इथे आणला आणि बॅलन्सिंग त्याच्या खाली आणलं, हे थोडं फक्त खाली आणलं आणि इथे हाफ रिएक्शन ही स्टेप ऍड केली, एक्सेप्ट दॅट बाकी सगळं सेम आहे. हाफ रिएक्शन इथे बनवल्या होत्या, तो सेवन स्टेप एक्स्ट्रा ऍड होते की जिथे त्या हाफ रिएक्शन काय करणार, ऍड करणार कंबाईन, सेपरेट केलं आणि कंबाईन केलं. येस सर, ऑक्सिडेशन लक्ष नव्हतं. हा सर. हा का लक्ष का होतं? अरे ते दुसरे कामात. नाही नाही आता सॉल्व्ह करताना बघू, मी परत एक्सप्लेन नाही करणार आहे, आता सॉल्व्ह करताना बघू. सर दोन मिनिट. अरे सर एकदा विथ रिएक्शन करू, विथ रिएक्शन हा माहिती विथ लिहून घ्या, इथून नंतर लिहून घ्याल. बघा आपण पहिले सॉल्व्ह करू, एक्झाम्पल सॉल्व्ह करू, देन आपण मग हे करू. ठीक आहे. सो वी हॅव द एक्झाम्पल. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय होती? नॉर्मल. सर वी हॅड टू राईट दॅट. काय सर? फर्स्ट स्टेप वी हॅड टू राईट दॅट. लायझर होगा? नाही सर, रिएक्शन नाही त्याच्या आधीच. हा ते लिहून घेऊ ना, ते नंतर लिहून घेऊ. आधी रिएक्शन करू, सॉल्व्ह करू, देन मग स्टेप्स लिहून घेऊ. ठीक आहे. ओके सर. नो प्रॉब्लेम. फर्स्ट स्टेप राइट डाउन द रिएक्शन. सेकंड स्टेप काय आहे? ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे. सो क्विकली ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा प्रत्येकाचे. मला असं खूप वाटते ह्या रिएक्शन मध्ये मी चार्ज मिस आउट केलाय. ऍड करायचा का चार्ज? सर पहिलाच एक्झाम्पल राहू द्या. ऑक्सिडेशन नंबर फाइंड केलाय. नाही नाही घ्या घ्या घ्या. बघा इथे सीएलओ थ्री मायनस, इथे सीएलओ टू मायनस. आता बघून असं मला क्लिक झालं ते की काहीतरी मिसिंग आहे. पटापट आन्सर. येस आता बरोबर आहे. आता पटापट आन्सर करा काय येतात ऑक्सिडेशन नंबर. प्रेझेंटेशन झाले का रेडी? येस सर. येस. तुम्ही कशा घेतल्यात रिएक्शन रे? फर्स्ट टू एकाने आणि थर्ड आणि फोर्थ एकाने असं घेतलं का? सर एक वेळ रिपीट करता का? काय रिपीट करू सर? तुम्ही आता जे बोलले. हा हा. अरे मी विचारत होतो की तुम्ही कशा रिएक्शन सेपरेट आउट केलं? फर्स्ट टू एका ग्रुपने आणि थर्ड फोर्थ एका ग्रुपने असं केलं का? सर तुम्हीच दिलं. येस सर. ओके. ऍक्च्युली मी काल बुक मधून जात होतो तर तेव्हा असं झालं की थर्ड फोर्थ मोठ्या रिएक्शन आहेत आणि फर्स्ट सेकंड छोट्या रिएक्शन. सर पण इंटरेस्टिंग आहे थर्ड फोर्थ चार्ज आहे का? येस येस. नाही काय म्हणतोय का? एमएनओ एमएनओ टू ला चार्ज नाहीये. एमएनओ टू ऍज इट इज. प्रांजल एकदा चेक कर, परत एकदा बघ. तर मला माहित नाही का, पण असं वाटतं की ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये तर थोडा सेन्स होता. हाफ रिएक्शन मध्ये थोडस गेलेलं सेन्स. म्हणजे सर आता इलेक्ट्रॉन कॅन्सल आउट करायचे, मग ऍड करण्याचा उपयोगच काय ना कॅन्सल आउट जर करायचे. मेथड फार अशी वेगळीच झाली सर. इचकट मेथड आहे भरपूर. विनाकारण क्रिटिकल केलंय. नाही नाही सॉल्व्ह केलं की सोपं होतं. तुम्ही सॉल्व्ह तर करा पहिलं. ऑक्सिडेशन नंबर निघाले की बघ बघा पुढच्या स्टेप. ओझोन मध्ये ओचा ऑक्सिडेशन नंबर काय येणार? ओझोन मध्ये 1/3 घेऊ शकतो. 1/3 नाही 2/3. तिघांमध्ये मायनस 2. हा 1/3 सर माझ्या बुक मध्ये. ओझोन मध्ये. हा ओझोन मध्ये आपण झिरो कन्सिडर करू ना. नॅचरल स्टेट आहे ती. नॅचरल स्टेट आहे हा. म्हणजे वरती चार्ज नाही, झिरो म्हणून झिरो देऊन टाकायचं. हा हा
सेम इलेमेंट है ना, यू डोंट हैव एनी अदर इलेमेंट, तो सेम इलेमेंट से कंबाइन होते थे. सर OF2 मध्ये O चा प्लस 2 येणार ना? येस सर. थर्ड स्टेप सेम आहे ना, इंक्रीज डिक्रीज कॅल्क्युलेट करायचं. हा आता थर्ड स्टेप मध्ये इथे बघा काय आले, ऑक्सिडेशन नंबर करेक्ट काढले, ज्यांनी ज्यांनी काढले 2 + 2 + 5 + 4 + 3. नाऊ थर्ड स्टेप काय आहे, परत रिएक्शन लिहायची आणि यू हॅव टू गेट धिस इन्क्रीज अँड डिक्रीज, चेक द इन्क्रीज कुठे आहे आणि डिक्रीज कुठे आहे. बेसिकली तुम्हाला सांगायचं आहे की रिडक्शन कुठे होतंय आणि ऑक्सिडेशन कुठे होतंय. व्हॉट इज धिस अँड रिडक्शन, व्हॉट इज धिस, दिस इज युअर ऑक्सिडेशन. व्हाय कॉज सांगा, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर करेक्ट. And this is reduction cause there is decreasing decrease. Oxidation. Decreasing. Okay. Now fourth step मध्ये काय करणार आहोत, तर we have to split that reaction in half reaction. Reduction half and oxidation half. असे दोन half separate करून घ्यायचे. ज्याला मी shortcut मारतो. Shortcut नका मारू, नाही तर आम्ही समजून नाही. Shortcut नाही मारला, shortcut मारला म्हणजे मी लिहून नाही काढते. मी असं ते होतं ते कॉपी पेस्ट करून घेतलं. तुम्हाला लिहावं लागेल ना परत. सो दिस इज युअर ऑक्सिडेशन हाफ अँड देन रिडक्शन हाफ. फिफ्थ स्टेप काय रे सर? बट ह्याच्यात ते बघितलं तर लॉस ऑफ टू आणि गेन ऑफ टू आहे ना. लॉस ऑफ टू गेन ऑफ टू म्हणजे, म्हणजे इकडून दोन लॉस होत आहेत इकडून दोन गेन होत आहेत. लॉस एंड गेन चं प्रमाण इक्वल आहे. हा हा लॉस एंड गेन चं प्रमाण इक्वल आहे. ओके सर. यस Mn MnO2 ला प्लस 2 इलेक्ट्रॉन करावा लागेल ना आपल्याला. प्लस 2 इलेक्ट्रॉन आधी नाही करायचे, इलेक्ट्रॉन दा वे अजून. आधी तर पहिलं काय करायचं, पहिलं आता बॅलन्स करा तुम्ही तुमचे. बॅलन्स काय करणार पहिलं, पहिलं बॅलन्स करायचे इलेमेंट्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन आहेत का बॅलन्स. बघा आता ऑक्सिजन बॅलन्स करावा लागेल सेकंड मध्ये, नंतर ऑक्सिजन हायड्रोजन, पहिलं बाकीचे. बाकीचे बॅलन्स बाकीचे आहेत सर. ओके सो ऑलरेडी बॅलन्स आहेत, सो ग्रेट. नाऊ ऑक्सिजन अँड हायड्रोजन बॅलन्स करायचे. कसे बॅलन्स करणार, तो फर्स्ट कॅल्क्युलेट ऑक्सिजन का नंबर. ठीक आहे, ऑक्सिजनचा नंबर कॅल्क्युलेट करा. देन व्हॉट यू डू, जेवढे ऑक्सिजन कमी आहेत ज्या साईडला तेवढे एच टू ओ ऍड करायचे. मी आता परत कॉपी करून घेतो. सर हाफ रिएक्शन म्हणजे कसं झालं तर कळलं नाही. रिएक्शन कसं झालं, जिथे इन्क्रीज आहे तो एक हाफ रिएक्शन, जिथे डिक्रीज आहे तो एक हाफ रिएक्शन. अच्छा बघा आता इथे करूया आपण सी. हे बघा हा इन्क्रीज वाला पार्ट होता ना, इथून ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला सो ऑक्सिडेशन हाफ केला. इथे रिडक्शन हाफ झालं जिथे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला, सो माझा रिडक्शन हाफ झाला. अशा दोन रिएक्शन मी सेपरेट आउट केल्या. ठीक आहे, सेपरेट आउट केल्या. गॉट इट, हाफ रिएक्शन कशा आला, हा झाला माझा हाफ रिएक्शनचा पार्ट. ओके आता वन्स यू गेट हाफ रिएक्शन, नाव व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू बॅलन्स ऑल इलेमेंट्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. पहिले ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स करा, ते बॅलन्स झाले की काय करायचं, मग ऑक्सिजन बॅलन्स करायचा. ऑक्सिजन कसा बॅलन्स करणार, बाय ऍडिशन ऑफ एच टू ओ. एच टू ऍड करा आणि ऑक्सिजन बॅलन्स करा. आता तुम्ही स्टेटमेंट बोलले की सगळे इलेमेंट्स बॅलन्स करा एक्सेप्ट हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता तुम्ही बोलताय की हायड्रोजन ऑक्सिजन करा. अरे ही स्टेप पहिली पाचवी स्टेप करा, जिथे ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीच्यांना पहिलं बॅलन्स करायचं. अच्छा नंतर ऑक्सिजन हायड्रोजन. आता इथे बॅलन्स आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, सो मी ते डायरेक्ट नेक्स्ट स्टेपला गेलो की आता मग ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स करायचं. आता सिक्स स्टेपला आहोत आपण. सो ऑक्सिजन कसा बॅलन्स करणार, बाय ऍडिशन ऑफ एच टू ओ. चेक फर्स्ट युअर ऑक्सिडेशन हाफ काय होतं, इथे किती येत ऑक्सिजन ऑन रिएक्टंट साइड, झिरो. प्रोडक्ट साइडला टू एच टू ऍड झाले.
आता हायड्रोजन पण बघावे लागते. हायड्रोजन किती आहेत रिएक्टंट साइडला? 4. 4 प्रोडक्ट साइडला? 0. 4 4 0 मग 2H+ 4H+ 4H+ सेम वे इथे पण बघा रिएक्टंट साइडला सेकंड याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहेत? 3 प्रोडक्ट साइडला 2 काय करावं लागेल? प्लस एच टू ओ plus H2O on product side and here 2H 2H plus on reactant side 2H plus on reactant side okay झालं सहा स्टेप झाले. आता सातवी स्टेप ऑक्सिजन झाला हायड्रोजन झाला बाय एडिशन ऑफ H plus. नाउ सातवी स्टेप काय आहे? तर चार्ज बॅलन्स करायचा आहे. चार्ज बॅलन्स कसा करणार आहोत? जस्ट ऍड इलेक्ट्रॉन. बघा रिएक्टंट साइडला फर्स्ट हाफ मध्ये किती आहे सर? 2H2 मध्ये ऑक्सिजन बॅलन्स कुठे झाला होता? कोणत्या याच्यामध्ये बॅलन्स नाही झाला? सेकंड म्हणजे रिडक्शन मध्ये का नाही झाला बॅलन्स सर? आपण H2O मध्ये एकच ऑक्सिजन ऍड केलाय. हा तुला किती केलेले पाहिजेत? इथे आहे ना ऑलरेडी दोन ऑक्सिजन आहेत ना. हा 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 समजलं सर. प्रोडक्ट साइडला झाले ना मग 3. ओके नाउ व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? चार्ज बॅलन्स करायचं. चार्ज बॅलन्स कसा करणार आहोत? बाय ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची ऍडिशन करायची. सो बघा आता कॅल्क्युलेट करा रिएक्टंट साइडला इथे काय चार्ज आहे? प्लस टू. इकडे प्रोडक्ट साइडला किती आहे? प्लस 4. राईट, मी ग्रीन चार्ज आहे ना ग्रीन ने मेन्शन करतो. इथून इथे प्लस 2 आला, इकडे प्लस 4 आला. तो आता इलेक्ट्रॉन वर चार्ज असतो मायनस. कुठे मला किती इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील? प्रोडक्ट साइडला 2 इलेक्ट्रॉन्स. प्लस 2 साइडला 2 इलेक्ट्रॉन्स. राईट, बघा इकडे ऑब्झर्व करा इन रिडक्शन साइड चार्ज ऑन रिएक्टंट पार्ट ऑफ रिडक्शन साइड किती आहे? प्लस 2. प्लस 2. चार्ज ऑन प्रोडक्ट साइड सर? प्लस 1 ना. ClO3 का माइनस आपने बोला ऊपर. अरे हाँ वो तो लिया ही नहीं मैंने. ClO3 का माइनस सर. ClO2 ना पहले. ClO2 माइनस. राइट हाँ, ये इकडे प्लस 1 येईल ना. प्लस 1 येईल. आणि इकडे मायनस वन. सो काय करावं लागेल? कुठे किती इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील? लेफ्ट साइडला 1. किती? रिएक्टंट साइडला 1 इलेक्ट्रॉन. रिएक्टंट साइडला 1 इलेक्ट्रॉन. नाउ इफ आई ऍड रिएक्टंट साइडला 1 इलेक्ट्रॉन देन काय बनेल? प्लस 1 मायनस 1 विल बिकम 0. सॉरी 0 विल बिकम 2 इलेक्ट्रॉन्स ऍड लागतील. 2 इलेक्ट्रॉन्स. राइट, सो रिएक्टंट साइडला काय येणार आहे माझे? 2 इलेक्ट्रॉन्स. ओके 2 इलेक्ट्रॉन. आता काय करायचं? आता मला फक्त ऍड करायचे. ह्या दोन रिएक्शन ऍड करायचे. कधी ऍड करायचे आहेत? व्हेन इलेक्ट्रॉन ऑन लेफ्ट साइड आर सेम ऍज इलेक्ट्रॉन ऑन राईट साइड. जर ते नसतील लेफ्ट अँड राईटला तर मग त्या पर्टिक्युलर रिएक्शनला मल्टीप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल सेकंड वाला परत सांगा ना मला. 2H+ सेकंड वालं इथे काय चार्ज आहे? 2H+ वर प्लस 2 चार्ज आहे. प्लस 2 इथे काय आहे? मायनस चार्ज आहे. सो ओव्हरऑल चार्ज किती झाला? प्लस 1. प्लस 1 झाला. इकडे काय आहे? इथे मायनस चार्ज आहे, इथे 0 चार्ज आहे. सो ओव्हरऑल चार्ज काय झाला? मायनस वन. इकडे प्लस 1 आहे, इकडे मायनस 1 आहे. आता तुला तो सेम करायचा आहे बाय ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. सो व्हॉट यू विल डू? यू विल ऍड 2 इलेक्ट्रॉन हियर, राईट? सो दॅट प्लस 1 मायनस 2 काय होईल? दॅट विल बिकम मायनस 1. मायनस 1. राईट, सो मी 2 इलेक्ट्रॉन ऍड केले. सर प्रोडक्ट साइडला तुम्ही वरच्या स्टेप मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स कवर ऍड केले. चार्ज बघणार आहे इथे. तू सेकंड ह्याच्यामध्ये जे करतो तेच वरच्या ह्याच्यामध्ये करणार ना. इथे चार्ज किती आहे रिएक्टंट साइडला? प्लस 2. आणि इकडे किती आहे? प्लस 4. अच्छा, किती ऍड करणार? ओके. प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. सर या साइडला किती इलेक्ट्रॉन केलेत ऍड? तुला किती दिसतात केलेले? एक मिनिट.
रिएक्टेंटला प्लस टू केले ना तुम्ही यस सर बॅलन्स जस्ट ऍड द रिएक्शन आला इलेक्ट्रॉनचं सांगा ना एकदा परत इलेक्ट्रॉनचं परत सांगा चार्ज कॅल्क्युलेट कर और इज चार्ज ऑन रिएक्टेंट साइड कैन यू कैलकुलेट द चार्ज 2 1 4 इथे प्लस 2 येणार आहे 2H2O ला चार्ज आहे का व्हॉट इज चार्ज ऑन H2O H2O चार्ज किती आहे 0 Mn 2 प्लस वर चार्ज किती आहे 2 प्लस किती आहे Mn आणि आपल्याकडे 1 एकच आहे मग ओव्हरऑल चार्ज किती झाला 2 प्लस 2 MnO2 वर चार्ज किती आहे ऑक्सिडेशन नंबर नाही विचारत चार्ज विचारतोय चार्ज म्हणजे जे काही असतं तिथे दिलेलं डिरेक्टली ऑक्सिडेशन नंबर आणि चार्ज मध्ये अजूनही कन्फ्युज होत आहे चार्ज इज जे काही असतं तिथे जो काही नंबर असेल तो ऑक्सिडेशन नंबर इज ऑक्सिडेशन नंबर ते काढण्यासाठी आपल्याकडे रूल्स आहेत वेगवेगळे चार्ज काढण्यासाठी रूल नाहीये चार्ज काढण्यासाठी फक्त बघायचं चार्ज इज लाईक अ फिजिकल प्रॉपर्टी असं समजा फिजिकल प्रॉपर्टी नुसती ऑब्झर्व करतो की नाही आपण कॅल्क्युलेट करतो का काही फिजिकल प्रॉपर्टी नुसतं ऑब्झर्व करतो जे काही चेंजेस आहेत सेम वे चार्ज जे काही दिलेला नंबर आहे इथे दिलेला नंबर आहे 2 प्लस तो झाला चार्ज इथे काही दिलाय का मला सर काही आहे का दिलेला इथं मायनस 1 आहे कुठे मायनस 1 चार्ज आहे ना इथं कुठे दिलाय चार्ज एमएनओ टू ला चार्ज कुठे सांग असं दाखवतोय इथे इथे चार्ज किती दिलाय असं दाखवतोय मी 4H+ म्हणतोय तिथे 4 असेल ना चार्ज प्रोडक्टला हा इथे किती आहे इथे एच प्लस चार्ज आहे की नाही प्लस चार्ज आहे प्लस 1 झाला आणि असे किती आहेत आपल्याकडे चार आहेत चार आहेत सो 4 × + 1 प्लस 4 इथे प्लस 2 चार्ज आहे इथे प्लस 4 चार्ज आहे नाऊ यू हॅव टू बॅलन्स दॅट चार्जेस कसा बॅलन्स करणार आहे बाय ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन सो किती इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील सर मग तुम्ही प्रोडक्टला काय ऍड केलेत अरे मग कुठे करणार तू सांग बरं मला तू कुठे करणार आहेस तुझी काय इच्छा आहे ती सांग पूर्ण करूया आपण सर रिएक्टेंटला कमी आहेत ना रिएक्टेंटला दोनच आहेत इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह असतात ना सर मी पण खूप कन्फ्युज झालो एक नवीन रिएक्शन सांगा ना अरे दीपक रिएक्टेंट साइडला केलं असतं रिएक्टेंटचा चार्ज पूर्ण 0 होऊन गेला असता अरे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज बघा रे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज बघा काय आहे ऑर इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन मायनस होईल मायनस मग आता इथे किती येणार मायनस 2 होणार सो काय होणार प्लस 4 मायनस 2 किती होणार जस्ट ऍड द रिएक्शन जस्ट ऍड बोथ द रिएक्शन ओके आता डिरेक्टली काय ऍड करू आपण बिकॉज इथे पण 2 इलेक्ट्रॉन आहेत इथे पण 2 इलेक्ट्रॉन आहेत बेसिकली आपण ह्या 2 इलेक्ट्रॉन ना कॅन्सल आउट करू शकतो इथले 2 इथले 2 समजा हे सेम नसते लेट से कॅन्सल आउट करण्यासाठी हाफ मध्येच कॅन्सल आउट करायचे काय सीएलओ 3 या साईडला पण म्हणजे हे बॅलन्स करायचे ना मग नंतर ऍड करायचे दोन रिएक्शन सीएलओ 3 कुठून बॅलन्स सर बरोबर कशासाठी आता बॅलन्स करणार आहे सर खालची रिएक्शन पण बॅलन्स करायला लागेल ना आधी झाली ना ऑलरेडी बॅलन्स मी तुम्हाला सांगतोय असं मी माझा कन्सेप्ट मला सांगतोय सो आता बघा इथे दोन्हीकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत सो वी डोंट हॅव टू मल्टीप्लाय बाय एनिथिंग जर असं असतं सिनेरिओ असं असतं की इथे आपल्याला एकच इलेक्ट्रॉन ऍड करायचंय ओके सो त्या केस मध्ये काय करावं लागलं असतं रे एक इलेक्ट्रॉन अख्ख्या रिएक्शनला आपण काय केलं असतं मल्टीप्लाय बाय 2 केलं असतं अँड देन ऍड केलं असतं ओके बट आता तशी गरज नाही आता दोन्हीकडे सेमच आहे सो व्हॉट वी विल डू वी विल जस्ट ऍड दिस रिएक्शन सो आता पटकन ऍड करा रिएक्शन आणि मग फायनल रिएक्शन काय बनते बघा सर सर मल्टीप्लाय बाय 2 केल्यानंतर इकडे 4H+ झालं असतं रिएक्टंट मध्ये सेकंडच्या ह्याच्यात हा सर मग तो आणि पहिल्याच्या प्रोडक्ट म्हटलं 4H+ कॅन्सल होऊ शकले असते का येस येस होणार ना लेफ्ट साइडला आणि राईट साइडला जे काही सेम दिसतंय ना ते कॅन्सल आउट करायचं सो बघ आता इथे पण तुझ्याकडे इथे 2H+ आहेत हियर यू हॅव 2H+ हियर यू हॅव 4H+ सो ओव्हरऑल रिएक्शन मध्ये तू काय करणार प्रोडक्ट साइडला 2H+ लिहायचे इथे तुझ्याकडे H2O आहे
इथे ट्वाइस ऑफ एच टू ओ आहे, सो काय करशील, एच टू ओ फक्त प्रोडक्ट साइडला ओनली एच टू ओ ऍड करणार. यस सर. ओके बघा आता मग बाकीचं काय काय शिल्लक राहतं. एम एन टू प्लस, सो एम एन टू प्लस प्लस हा कॅन्सल झाला इथून, हा गेला. सी एल ओ थ्री मायनस विल गिव अस इलेक्ट्रॉन पण गेले, इथले पण इलेक्ट्रॉन गेले, इथले फोरच्या ऐवजी आता दोनच राहिले. ओके हा पण एच टू ओ गेला. सो एम एन ओ टू प्लस सी एल ओ टू मायनस, येते का लक्षात रिएक्शन काय केली? नक्की सर. हे एच टू ओ कसं केलं सर? हे पहिले आर एच एस कळलं. इथे एच टू आहे ना तुझ्याकडे? यस सर. आणि इथे किती आहेत? टू एच टू. टू एच टू. तुझ्या ओव्हरऑल रिएक्शन मध्ये प्रोडक्ट साइडला, रिएक्टंट साइडला दोन एच टू आले असते, प्रोडक्ट साइडला एक एच टू आला असता ऍडिशन केल्यावर. तुम्ही ह्या स्टेप मध्ये हा इथला एक एच टू आणि इथला एक एच टू कॅन्सल केला, दोन मधून एक एच टू काढून टाकला की किती शिल्लक राहणार? सर एक एच टू राहणार, बट सर ते इम्बॅलन्स नाही का होणार? बघ तू कॅल्क्युलेट करून होतोय का इम्बॅलन्स. दोन्ही कडचं सेम जर कॅन्सल आउट करतोय तर इम्बॅलन्स होईल का? प्रोडक्ट साइडला कॅन्सल करतोय तो इकडे तर एक होतो, इकडे दोन होते. आणि मी तेच म्हणतोय ना, दोन्ही कडचा एक एक कॅन्सल केला ना, दोन थोडी कॅन्सल केले मी, एक तर लिहिला ना इथे, दोन होते, दोन मधला एक लिहिला, एक कॅन्सल केला, दोन्ही कॅन्सल केले का? नाही. मग एकच आणि जर वाटत असेल तर बघा कॅल्क्युलेट करा इथे इम्बॅलन्स झालंय का. जर असेल इम्बॅलन्स तर ठीक आहे, मग म्हणा मला की सर इम्बॅलन्स झालो, कॅन्सल करतोय तर मग का इम्बॅलन्स होईल? अजून एक्झाम्पल घ्या ना. येस चला काय करा ह्या एक्झाम्पल होते. काय आलं मागच्या एक्झाम्पल मध्ये? म्हणजे मल्टीप्लाय केलं नाही, बॅलन्स केलं नाही, म्हणून फार सोपा होता. ह्याच्यामध्ये मे बी येईल. अरे यार तुला कसं सोपं वाटतंय सगळं? अरे आता ही मेथड नाही एवढी क्रिटिकल आहे ना, फार बेकार क्रिटिकल आहे ही. हा म्हणजे हा ती आहे क्रिटिकल तर आहे. सॉरी स्पंदन, बट त्याचा पर्पज नाही कळला मला. काय पर्पज नाही कळला? म्हणजे फायदाच काय ती रिएक्शन हाफ करून परत सेमच करतोय आपण, बॅलन्स करतोय सर. मला एकच कळलं नाही, आपण विना म्हणजे असं सोप्यातून अवघड ट्रान्झॅक्शन करतोय विना करणं असं वाटतं मला. म्हणजे जर सोपं ऑप्शन असेल तर मग अवघड का करायचं? एक्झाम मध्ये तुम्हाला माहितीये का हाफ रिएक्शन मेथडनेच क्वेश्चन येतो, आणि आपण बघायचं ना तुम्हाला जमतं की नाही जमतं. ठीक आहे ना, बट एमसीक्यू कुठं बघणार आहेत? कोणत्या मेथड? थेरी, थेरी एक्झाम, थेरी एक्झाम, थेरी. आपल्याला आयुष्यात थेरी एक्झाम पण द्यायचे. सर म्हणजे मला एकच कळलं नाही, आपल्या चॅप्टरचा थीम आहे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, या दोघांमधून कंबाईन रिएक्शनचा थीम आहे आणि आपण इकडे सेपरेट करत असतो पूर्ण कंबाईन रिएक्शनला. नंतर करतोय ना ऍड, तू करतोय ना लास्टला ऍडच करतोय ना परत. हो ओम कुडे रिएक्शन रिडक्स आहे ते बॅलन्स करण्यासाठी तू सेपरेट आउट केलं. ओके चला बघा आता ह्याच्यामध्ये वन बाय वन चालू करा सॉल्व्ह करायला. थोडं इथे पण चार्ज आहे काय? मिस केलं होतं इथला पण चार्ज. सर तो हायड्रोजन पेरॉक्साइड आहे ना? येस. जस्ट सिंपली राईट डाऊन द रिएक्शन. सेकंड स्टेप फाईन ऑक्सिडेशन नंबर. थर्ड स्टेप काय करायचं? इन्क्रीज ऑर डिक्रीज फाइंड करायचं. इन्क्रीज अँड डिक्रीज अँड रिडक्शन म्हणजे फोर्थ हाफ रिएक्शन हाफ करायचं. चला इथपर्यंत तरी जा प्रत्येकाने, एवढं तर सोपं आहे, त्याच्या पुढचं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही, थोडंसं आहे, पण एवढं ऍटलीस्ट हाफ रिएक्शन पर्यंत तरी प्रत्येक जण जाऊ शकतो. त्याच्या पुढचं मे बी काही जणांना नसेल लक्षात आलं अजून, पण ऍटलीस्ट हाफ रिएक्शन पर्यंत तरी तेवढं तरी झालं पाहिजे.
अरे एकदा हाफ रिएक्शन भेटला की मग बघू. सर याच्यात इन्क्रीज डिक्रीज फाइंड करताना एच कोणाशी कम्पेअर करायचं? एच ला का कम्पेअर करतो कोणाशी? म्हणजे पहिले एच चा फाइंड केला ना ऑक्सिडेशन. एच चा किती घेणार आहे तू? प्लस टू. प्लस टू आला. मायनस सर आता एच टू ओ टू आहे. सर व्हॉट इज एच टू ओ टू? पेरोक्साइड ना. पेरोक्साइड बरोबर. हायड्रोजन पेरोक्साइड आलं सर एक्झाम्पल पाहिजे होत ते. असंही होत आहे. हे असं असतं ना की हे खूप कमी एक्सेप्ट म्हणजे खूपच कमी आहेत ना. लाईक दॅट इज अ एक्सेप्शन. दॅट्स वाय वी आर कॉलिंग इट एज अ एक्सेप्शन. आपण कोण आहे रे हा गेम खेळत बसलाय? काय सर कोणीतरी आहे आपल्यामध्ये जो लेक्चर लावून तिकडे गेम खेळत बसलाय? रीलोड म्हणून आवाज आला. अरे बॅटरी लो आला काहीतरी आवाज. काल दुपारी फोन झाला होता. बॅच नाही लो. नाही रीलोड होता. रीलोड आला. रीलोड आला. युट्यूबवर एकदा ऐकू समज. रीलोड रीलोड सर सर ऐका. मला एवढं क्लिअरली ऐकू. अरे रीलोड आवाज होता. कॉल ऑफ ड्युटी आहे. कॉल ऑफ ड्युटी सर. सर म्हणजे कोण सर? माझा होता ते. मी स्पीकर कनेक्ट केलाय. बॅटरी लो झाली आहे स्पीकरची. म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय आता आणि तस काय होत नाही बाबा. काय प्रो बंद असतात ते काही खेळत 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 असेल तरी खेळा निवांत. हा सर कालच कालच तुम्ही ते आपलं आय एन टी च्या ग्रुपवर ओम भाई बॅच नाही झाला होता काल सर. नाश्ता करून येतो आणि 15 मिनिटांनी खेळू. मेसेज नाश्ता करून सर. पुष्पक सरांनी मेसेज केला ना त्याच्या खाली होता. आय एन टी हर्ष. हर्ष सर होते काहीतरी. हर्ष सर कधी मेसेज टाकलेला? कालच. लेक्चर सेंड करा रे मला जरा. घरी सेंड करू ना आपण त्याचे. ऑस्टिनकडे. ऑस्टिन करून टाक मला सेंड जरा. तर त्याला तेच धंदे. येस वी गॉट द स्क्रीनशॉट. ठीक आहे बघू आपण त्याला आता. तर 9:30 ला केलता. ओके 9:30 म्हणजे मॅथ्स लेक्चर चालू असतं तुमचं. 8:30 ते 9:30 संपलं होतं तेव्हा. त्याच्यानंतर संपलं होतं का लेक्चर? नक्की. काय माहित नाही. माहित नाही. जेईच असलं तर. सर मी सेंड केलं होतं. जेईच होतं का? अरे काल ब्रेक भेटला होता ना तेव्हा. जेईच होत. सर तरी करा मेसेज. गेम खेळतो तुमचा मुलगा. सर मी केलं मला आग लावायची. अरे बॅटरी काय लो झाली. आपण टॉपिक डायव्हर्ट झाला. तुम्ही अरे रिएक्शन तर फाईन करा. हाफ रिएक्शन आल्या का? सर मी त्याला कॉल पण केलता काल की काय टाकलंय डिलीट कर. कॉलच उचलला. सर एकदा सांगता का हायड्रोजनचा काय येईल ऑक्सिडेशन नंबर? लसून येईल ना सर. पेरोक्साइड आहे. पेरोक्साइड केलं होतं ना आपण. प्लस वन आणि मायनस वन. प्लस वन आणि मायनस वन. प्लस वन आणि प्लस वन. मायनस वन असतं. मायनस वन. मायनस वन असतं. पेरोक्साइड आहे. पेरोक्साइड मायनस वन. नॉर्मल ऑक्साइड म्हटलं की मायनस टू. सुपर ऑक्साइड म्हटलं की काय असतो? हाफ. मायनस हाफ. हायड्रोजनचा प्लस वन आहे का? येस.
देयर इज वन मोर थिंग विच इज कॉल्ड ओझोनाइड. ओझोनाइड पण असतं त्याच्या ओझोनाइड मध्ये तर मायनस वन बाय थ्री असतो. तर आपण पॉइंट मध्ये लिहू शकतो का मायनस वन बाय फोर यायला पाहिजे ना. हा म्हणजे ते सिरीज बघितल्यावर मायनस वन बाय फोर यायला पाहिजे. टू वन हा ओझोनाइड घेऊन बघ ना. ओझोनाइड असा असतो के ओ थ्री. ओके कॅल्क्युलेट कर ए फाईव्ह प्लस वन. सर परत तोच डाऊट आहे हायड्रोजनला कोणाशी कम्पेअर करायचे. हायड्रोजनला कम्पेअरच नाही करायचे. गरज काय तुला हायड्रोजनला कम्पेअर करायची. सो ओ टू ओ टू करायचं कम्पेअर. ओ टू चेंज चेंज कम्पेअर करायचं रे आपल्याला. चेंज जिथे चेंज दिसतो तो कम्पेअर करून टाक. सीएलओ फोर मायनस किती येणार आहे. सीएलओ फोर मायनस सेवन प्लस सेवन प्लस सेवन. सीएलओ टू मायनस थ्री प्लस थ्री प्लस थ्री प्लस थ्री माइनस टू. अरे सॉरी झिरो 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 झिरो. दिस इज द कंपॅरिझन. मायनस वन टू झिरो. काय झालं मायनस वन टू झिरो. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला विच इज ऑक्सिडेशन. यू गॉट ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन हियर प्लस सेवन टू प्लस थ्री. ऑक्सिडेशन नंबर काय झाला रिडक्शन. झालं सो यू गॉट रिडक्शन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशन हाफ मिळाला रिडक्शन हाफ मिळाला. नाऊ यू हॅव दिस रिएक्शन. बरं आहे ना डिजिटल असलं की कॉपी पेस्ट करता येईल. ओके नाऊ यू हॅव ऑक्सिडेशन हियर. यू हॅव ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन हियर. यू हॅव रिडक्शन हाफ रिएक्शन. सर चार्जेस द्यायचे राहिले खालच्या रिएक्शन. ओके हा सीएलओ फोर मायनस सीएलओ टू मायनस सीएलओ टू मायनस सीएलओ फोर मायनस सीएलओ टू मायनस. ओके सो नेक्स्ट स्टेप काय आहे. हाफ रिएक्शन फाइंड केले. आता काय करायचं. चार्जेस. चार्जेस डायरेक्ट चार्ज जंप नाही करायचं. बॅलन्स तर हायड्रोजन हायड्रोजन बॅलन्स करायचं. बॅलन्स एव्हरीथिंग एक्सेप्ट टू मॅनेज. पहिले बाकीचे एलिमेंट्स बॅलन्स करायचे. ठीक आहे अदर एलिमेंट्स ते बॅलन्स असतील तर मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तुम्ही सर असं का कॉज अरे हायड्रोजन ऑक्सिजन जे बॅलन्स करतोय ना रे आपण ते बॅलन्स करताना वी आर ऍडिंग समथिंग राईट. हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स करताना आपण डिरेक्टली ऍड करतोय. सो त्याचा बॅलन्सिंगचा बाकीच्यावर काही इम्पॅक्ट नाही पडणार आहे. बट समजा असं असतं सीएल टू ओ टू असं असतं. ठीक आहे जस्ट इमॅजिन दिस सिनेरियो. तर ह्या केसमध्ये तुम्ही पहिला ऑक्सिजन बॅलन्स केला असता आणि मग नंतर जर क्लोरीन बॅलन्स करायला गेला तर त्या केसमध्ये काय होईल. क्लोरीन बॅलन्स करताना ऑक्सिजन पण इम्बॅलन्स होईल की नाही. आपण तो कसा करणार आहे बॅलन्स. तो क्लोरीन मी इथे प्लस सीएल करून नाही बॅलन्स करू शकत. क्लोरीन कसा बॅलन्स करेन रे मी. स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट ऍड करणार आहे आणि व्हेनेवर आय एम गोइंग टू ऍड स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट त्या केसमध्ये काय होईल बाकीचे जे आहेत ना ते पण इम्बॅलन्स होतील. सो दॅट्स वाय मी इथे काय म्हणतोय प्रत्येक वेळी पहिले बाकीचे एलिमेंट बॅलन्स करायचे एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. वन्स यू बॅलन्स ऑल धिस थिंग देन ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स करू शकतो. ओके आहे सर बॅलन्स. येस ऑलरेडी बॅलन्स आहे ग्रेट. सो नो नीड टू. पण जर का हायड्रोजन ऑक्सिजन एलिमेंट असतील मग काय डायरेक्ट जा सिक्स स्टेपला जा म्हणजे फर्स्ट केस मध्ये. हा मग काही नाही तिथे नाही करायचं फिफ्थ स्टेप. स्किप केली फिफ्थ वन. गरजच नाही ना करायची काही. आता मग हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स करा. कसे बॅलन्स करणार आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सर टू एच प्लस टू एच प्लस. काय काय स्टेप काय असते ते सांगा डायरेक्ट नका सांगू. पहिले स्टेप एच टू आणि एच प्लस ऍड करायचा. पहिला एच टू ओ करायचा. ऑक्सिजन बॅलन्स कसा करणार आहे. पहिला ऑक्सिजन बॅलन्स करायचा बाय ऍडिशन ऑफ एच टू ओ. किती कुठे ऍड करावे लागतील फर्स्ट याच्यामध्ये बघा. इकडे ओ टू आहे इकडे ओ टू आहे. गरज आहे का ऑक्सिजन बॅलन्स. नो नाही. तो हायड्रोजन बॅलन्स करणार. हायड्रोजन कसा बॅलन्स करायचा आहे बाय ऍडिशन ऑफ एच प्लस.
OH plus. बघितलं तर रिएक्टंट साईडला दोन हायड्रोजन आहेत, प्रोडक्ट साईडला काहीच नाही आहे. सो व्हॉट आय विल डू, आय विल ऍड 2H प्लस, 2H प्लस, 2H प्लस. हे बघा CLO4 CLO2, इथे चार ऑक्सिजन आहेत, इकडे दोन ऑक्सिजन आहेत. सो काय करावं लागेल मला? 2H2 ऍड केले. आय विल जस्ट ऍड 2H2O. 2H2 ऍड झाले, त्यामुळे आता काय झालं, हायड्रोजन पण ऍड करावं लागतील. किती हायड्रोजन करावे लागतील? 4H प्लस, 4H प्लस ऑन रिएक्टंट साइड. ओके, 4H प्लस ऑन रिएक्टंट साइड. नेक्स्ट स्टेप काय आहे? नेक्स्ट स्टेप आहे चार्ज. 6 झाली, आता 7 स्टेप मध्ये काय बघायचं? चार्ज बॅलन्स करायचं. कसा चार्ज बॅलन्स करणार आहे? काउंट करायचे, जो डिफरन्स असेल त्याच्यावर इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे. करेक्ट. काउंट करा, इथे किती आहे चार्ज? H2O2 0 0 O2 प्लस ट्वाइस ऑफ H प्लस प्लस 1 प्लस 2 प्लस 2 आहे ना? हा प्लस 2 सॉरी, प्लस 2 चार्ज झाला. सो काय करावं लागेल मला? इलेक्ट्रॉन ऍड करावं लागेल. कुठे आहे इलेक्ट्रॉन्स? ऑन रिएक्टंट साइड. हां 0 इलेक्ट्रॉन्स ऑन रिएक्टंट साइड चालेल का? सॉरी प्रोडक्ट साइड. प्रोडक्ट साइड ना, कॉज इलेक्ट्रॉन वर चार्ज काय आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. इट हॅज निगेटिव्ह चार्ज, राईट? सो 2 इलेक्ट्रॉन्स ऍड केले. इथे बघा काय आहे, 4H प्लस म्हणजे 4 प्लस चार्ज झाला. देन CLO4 मायनस, मायनस चार्ज झाला. ओव्हरऑल चार्ज किती झाला? प्लस 4 मायनस 1 प्लस 3 प्लस 3 ऑन विच साइड? प्रोडक्ट साइडला बघा, प्रोडक्ट साइडला CLO2 मायनस 1 मायनस. H2O चार्ज आहे का काही? नाही. सो ओव्हरऑल चार्ज काय झाला ऑन प्रोडक्ट साइड? मायनस 1. इकडे आहे माझ्याकडे प्लस 3 चार्ज, इकडे आहे मायनस 1 चार्ज. तो काय करावं लागेल? प्लस 2 इलेक्ट्रॉन, प्लस 4 इलेक्ट्रॉन रिएक्टंट साइड. प्लस 4 इलेक्ट्रॉन ऑन मायनस साइड, मायनस साइन वर मायनस प्लस 4, प्लस 4 इलेक्ट्रॉन, राइट? हो साइन मायनस म्हणत होतो मी इलेक्ट्रॉन चे. साइन, यस. प्लस 4 इलेक्ट्रॉन्स केले. ओके, आता काय करायचंय? ऍड करायचेत रिएक्शन. ऍड कशा करायचेत रे? ऍड कशा करायचे? जेव्हा इलेक्ट्रॉनचा काउंट ऑन बोथ द साइड इज सेम. आहे का सेम आता? हो नाही सर. नाही नाही कुठून? नाही 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 आहे ना? कोणाला दिसतो? नाही. इथे इथे दोन इलेक्ट्रॉन आहेत. So what you will do, you will multiply this reaction by 2. So just multiply by 2. Multiply by 2 ke liye kya hoga? Twice of H2O2. Give me twice of O2 plus 4 times H plus plus 4 times electron. Yes or no? Yeti hai ka his reaction? Yes. Yes. Now just add the reaction. Baga. 4 इलेक्ट्रॉन, 4H प्लस, 4H प्लस, 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल. सो फायनल रिएक्शन काय उडेल? ट्वाइस ऑफ H2O2 प्लस CLO4 मायनस विल गिव्ह मी CLO2 मायनस. सर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं अमाऊंट सेम पाहिजे का दोन्ही याच्यात? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं अमाऊंट सेम पाहिजे का दोन्ही याच्यात? बॅलन्स पाहिजे का सर? हाफ रिएक्शन मध्ये म्हणतोय का? इलेक्ट्रॉन सेम पाहिजे. इलेक्ट्रॉन सर मग इथे इलेक्ट्रॉन ऍड किंवा सप्लाय करायच्या ऐवजी तुम्ही 2 × H2 केले. हा कारण आपल्याकडे इथे दोन इलेक्ट्रॉन आहेत ना रे. हो तुला चार इलेक्ट्रॉन पाहिजे, तर डायरेक्ट चार इलेक्ट्रॉन ऍड करू का? असे डिरेक्ट दोन इलेक्ट्रॉन ऍड करून चालेल का? मग ते अख्खं परत इम्बॅलन्स झालं ना. हो काय करावं लागेल? दोनच्या चार इलेक्ट्रॉन करायचे तर काय करावं लागेल? ती रिएक्शन डबल घ्यावी लागेल. अच्छा, अख्ख्याला मल्टीप्लाय बाय 2 केलं, अख्ख्या रिएक्शनला काढावं लागेल ना? नुसतं इलेक्ट्रॉनला मल्टीप्लाय करून चालेल का? नाही, अख्खी रिएक्शन मल्टीप्लाय करावी लागेल. म्हणून मी काय केलं, अख्खी रिएक्शन मल्टीप्लाय केली. बघा आता फायनल रिएक्शन मध्ये आहे का सगळं बॅलन्स, चार्ज, तुमचे इलेमेंट्स, हायड्रोजन, ऑक्सिजन, आहे का बॅलन्स? हो सर. माझ्या लक्षात काय काय केलंय इथपर्यंत? तर सगळ्यांना आय नो इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असलं पाहिजे. आय एम नॉट सेइंग की समजलंच पाहिजे, बट आय एक्सपेक्ट की एवढं तरी समजलेलं असेल. इथून थोडस कन्फ्युजन असेल तर विथ टाइम ते पण निघून जाईल.
होपफुल येते का लक्षात पूर्ण समजलं पूर्ण म्हणजे पटपट स्टेप्स लक्षात नाही पुढे काय करायचं पुढे काय करायचं स्टेप लिहून घेऊया स्टेप्स आहेत आपल्याकडे बघा आता या शॉर्ट्स शॉर्ट वाला दाखवा काय वाला बेटर आहे तुमच्या वाला दाखवते हाताने लिहिलेले नाही ह्या ऑफिशियल स्टेप आहेत ना म्हणजे ह्या अशा ऑफिशियल स्टेप आहेत त्याच्यामध्ये आपण ते सेपरेट सेपरेट करतोय मी एका ह्याला दोन याच्यामध्ये केलं की बट ते जास्त लवकर सर इलेक्ट्रॉन वाला परत एकदा सांगता का इलेक्ट्रॉन वाला ए कोणता पार्ट हा येस सर तो इलेक्ट्रॉन फोर ऍड केलं ना तुम्ही ते तुला चार्ज कॅल्क्युलेट करता येतो का कॅन यू कॅल्क्युलेट द चार्ज Yes, sir. Yes. Let's just calculate the charge. किती येतोय सांग मला रिएक्टंट साइडला 4 प्लस येणार आणि प्रोडक्ट साइडला 1 मायनस येणार CLO 4 मायनस चा काय खाल्ला चार्ज याचा चार्ज खाल्ला नाही सॉरी सर तो दिसला नाही रेड वाला इथे चार्ज आहे इथे चार्ज आहे कॅल्क्युलेट द चार्ज ऑक्सिडेशन नंबर नाही म्हणते चार्ज कॅल्क्युलेट करायचं चार्ज म्हणजे काय जे काही साईन दिसतंय ते कॅल्क्युलेट करायचं जस्ट कॅल्क्युलेट इट आणि बॅलन्स करा इफ यू सी हियर यू हॅव प्लस 4 मायनस 1 आणि हियर मायनस 1 तर प्लस 4 मायनस 1 इकडे आहे तुझ्याकडे प्लस 3 प्लस 3 आहे इकडे आहे मायनस 1 मला आता हे बॅलन्स करायचंय कसं इलेक्ट्रॉन ची ऍडिशन करायचं फोरच केलेत ना मी किती केलेत आपण बघा ज्यांना ह्या स्टेप पाहिजेत त्यांनी ह्या स्टेप घ्या आणि ह्या बुक वाल्या स्टेप आहेत तुमच्या लास्ट एक्झाम्पल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होते वरती म्हणजे हाफ रिएक्शन आणि खालच्या रिएक्शनला 4 इलेक्ट्रॉन्स होते मग 2 आणि 4 कॅन्सल नाही होऊ शकत का म्हणजे खाली 2 राहतील फक्त इलेक्ट्रॉन नाही ठेवायचे ना आपल्याला म्हणजे काही इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉनचा सोर्स काय देणार ना इलेक्ट्रॉन आले कुठून व्हॉट इज सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स प्लाझ्मा स्टेट आपण नॉर्मल रिएक्शन रन करतोय ना वी डोंट हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉन कुठेतरी सो इलेक्ट्रॉन असा सोर्स आपण नाही ठेवू शकतो डिरेक्टली त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे बेसिकली आपण काय इलेक्ट्रॉन ऍड करतोय बॅलन्सिंग साठी ऍड करतोय सो मग ते कॅन्सल आउट केलेले कॅन्सल करणं इज रिझन बिहाइंड दॅट बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्सिंग होण्यासाठीच आपण ते कॅन्सल करणार आहोत एलसी रिएक्शन बॅलन्सडच नाही कॅन्सल करायचे तर ऍड का करायचे इलेक्ट्रॉन तू ऍड नाही केले तर तुला लक्षातच नाही येणार की तिथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल बॅलन्सिंग होण्यासाठी ओव्हरऑल सर बट जेवढे आपण एसपीएस ऍड करतो तेवढेच आपण इलेक्ट्रॉन ऍड केलेले ना मागच्या सम मध्ये नेसेसरी नाहीये दॅट इज टोटली डिपेंडेंट ऑन युअर चार्ज असं काही नेसेसरी नाहीये जेवढे एचप्लस करणार तेवढेच इलेक्ट्रॉन करणार एक्झाम्पल दाखवा मग डिफरंट असेल तर इलेक्ट्रॉन एक्झाम्पल बघूया सर ऑफिशियल दाखवा ना स्क्रीनशॉट काढतो सेमच आहेत फक्त त्यांनी त्या कंबाईन केलेल्या आहेत आपण सेपरेट आउट केल्या त्यामुळे आपल्याकडे 7-8 स्टेप होतात इथे 2-3 स्टेप होतात सर तुमच्या मागचं दिसत नाही दिसतंय का सर त्या हर्षने मेसेज केलता बघ ग्रुपवर नाश्ता झाल्यावर खेळू असं काहीतरी तो कौशलला करत होता मेसेज तो चुकून ग्रुपवर आलाय कौशल पण खेळणार होता त्याला विचार आता सर आप थोडा नीचे हो सकते हो स्क्रीनशॉट लेने के लिए अभी एक ने निकाला है तो वो ग्रुप पे भेजतो सबको मी विचारलं सर त्याला की असं का मेसेज केला मग तो म्हटलं ते कौशलला करत होतो चुकून आलाय ग्रुप वर सर तो कधीचा हे माहितीये का सर मागच्या ह्याचा आहे तर
मागच्या वेळेस पाठवलेला मेसेज आहे त्याचा काल रिप्लाय दिला सर. त्याला रिप्लाय पाठवले ना तो दोन दोन तीन तीन दिवस बघत पण नाही सर. एवढा खेळ असतो का वेळ? कोण सर? तुम्ही दोघं? नाही नाही सर, नाही म्हणजे तो बघत नाही सर. मागच्या वेळेस पाठवलेलं सर विकेंडच्या दिवशी. कोणत्या बॅचला येतो? रेग्युलर ऑर इंटिग्रेटेड? याच बॅचला सर. हा याच बॅचला वाटतं. नंतर त्या ग्रुपमध्ये आहे ना. हा राईट सर. नाहीये पण इथं आता सर सीएमएस वाला आहे. हर्ष म्हणून सर्च केले की नाही येत सर. ती सातवी स्टेप काय होती ते राहायला ना लिहायचं. रॅड करायचे ना दोघं इक्वेशन. बघा ही रिएक्शन सॉल्व्ह करा. ऍटलीस्ट एक रिएक्शन तरी होऊ द्या. सातवी स्टेप ऍड बोथ द रिएक्शन्स इथे. हां ते मल्टीप्लाय करायचे. आपले क्लास 12-15 पर्यंत आहे ना का? 12:30 नाही 12:15. 12:30 का? 15:15. ओके. अरे सॉल्व करायचं आहे ना? येस येस सॉल्व करायचं. मी तोपर्यंत आपल्या हर्षला जरा बघतो. येस त्याला गॅरंटी असेल आज त्याचा विषय निघेल म्हणून तो नसेल आला. चांगलंच आहे. अजून विषय निघेल. आपला अटेंडन्स कुठे आहे? नाव काय अटेंडन्स? सर सॉरी मी अटेंडन्स पाठवतो विचारतो तुम्हाला. ग्रुपचं काल ज्यांनी केले सेंड केले होते त्यांचे तर कॉल गेले होते. ओ सर मी राहिलो सर. त्या एकदा 76 ला करा कॉल. नाव काय पण आपलं ह्याच आधीच आहे सर. आमच्या ग्रुप मधले एक जण ते सोडून गेले. मग ते आता काय सगळे रोल नंबर शिफ्ट होतील का? नाही 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 ब्लँक ठेवतोय. नवीन ऍड होईल तेव्हा त्याला तिथे ऍड करू. ओके ओके. हा 40 कोण गेले? नाव काय दिलंय अटेंडन्स शीटला? सर एक विचारायचं होतं. सर आणि एक सांगायचं सर. तो अनुज आहे ना अनुज सर, सर त्याला एकदा कॉल कर. अटेंडन्स नाही करत अनुज. अनुजशी कालच बोलणं झालं वाटत. अनुज मोरे सर विचारायचं होतं. रोल नंबर 77 मध्ये दोन आहेत म्हणजे एक हर्षित पांडे नावाचा आहे आणि एक प्रथमेश चव्हाण आहे. काय रोल नंबर 17? हर्षित पांडे नाही आहे त्याचा रोल नंबर 17 थोडी. नाही सर त्याने आता 17 दिला होता काय माहिती. हर्षित तुम्ही नया रोल नंबर दिया आहे ना? आणि दिव्यश तुझा 38 नाहीये. हो ते अरे ते बाय डिफॉल्ट मला ते रजिस्टर करावं लागेल परत. कर ना कारण की रोजची तुझी प्रेझेंटी माझ्याजवळ लागते म्हणून. कोणता ग्रुप आहे? लास्ट ग्रुपचा अटेंडन्स अपडेट नाही होते 91 ऑनवर्ड्स. वाय
सर 76 टू 90 तो दोन दिवस होते ग्रुपवर अटेंडेंस येतो अरे 23 दोन दिवस होते राहिले काय तारीख आहे 25 काय अटेंडेंस काहीच नाही अपडेटच नाही सर ते माझ्याकडे माझ्याकडनं मार्क करून राहिले सर ते स्क्रीनशॉट काढून ठेवले मी म्हणजे कोण कोण ऍबसेंट आहे पण ते मार्क करायचं राहिलं तर करतो मंथ एंडला करणार आहे सर तो मंथ आयो दोनच ग्रुप फक्त अपडेट आहे फर्स्ट ग्रुप आणि थर्ड आमचा ग्रुप तो थांबा 62 75 तुझा पण नाहीये इथे अपडेट कोणता 62 75 हा कालचा नाही काल परवाचा एक दोन दिवसाच असेल ओके सर 91 तर काल पास कालचा नव्हता मंडेचा आहे मानसी प्रेझेंट आहे का रोल नंबर 43 आहे का तर आमच्या ग्रुप मध्ये एकाला सोडून बाकी सगळे नीट अटेंड करत असता युट्यूब वरन केलं तरी सांग दाखवत होते बरोबर आज काय माहित किती झालं ऍबसेंट आज पण ऍबसेंट सर मी पण पाठवलं सर आज ऍबसेंट आहे जरा जास्त अरे कौशल तुला स्पंदन ह्याला दाखव कुठे काढायचं अपडेट तुमचा अजिबात अपडेट नाही सर त्यांनी मागच्या केलेलं पण त्यानंतर काय आलंच नाही स्पंदनचं मेसेज अरे रोज रोज मेसेज काय कसला मेसेज अरे त्या दिवशी तू टाकला नव्हता का मेसेज कि ग्रुपचं काहीतरी हा मग तुम्हाला तुमचे मेल आयडी माझ्याजवळ नव्हते ते आलेत ते ऍड केलेत अरे मग शेअर कर ना काय जाते का तुझ परत एकदा अरे केलंय ना परत परत कर मग आता लीडरशिप घेतली तर सांग आहे सर काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे का ना ह्याच्यावर चला बोला इथे इथे काय ते ऑक्सिडेशन नंबर तू सॉल्व केलं का तो प्रश्न ऑक्सिडेशन नंबर Cr2O72 मायनस प्लस सिक्स ना रे प्लस थ्री कसा काय ओके सिक्स थ्री फोर इथे प्लस थ्री आता फोर प्लस फोर ओके So we have this one half reaction. This one half reaction. काय होतं इथे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालाय म्हणजे काय झालंय रिडक्शन आहे आणि ते इन्क्रीज झालंय ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज ऑक्सिडेशन नाऊ वी नो व्हॉट इज ऑक्सिडेशन हाफ रिडक्शन हाफ रिएक्शन सेपरेट आउट करा फक्त C2O4 2 minus will give us CO2 all right and the second half is Cr2O72 minus giving Cr3 plus we have two half reactions ata kay karayche first balance kara everything except oxygen and hydrogen baka je example ata ithe ale ka mi mhantoy oxygen ani hydrogen sodun baki che balance karayche karan ithe baka samja apan pahile oxygen balance kele just imagine pahile oxygen balance karto सो काय होणार आहे ऑक्सिजन बॅलन्स केल्यावर ह्या रिएक्शन जो सांगा मला फर्स्ट हाफ मध्ये रिएक्शन 1 रिएक्शन 2 जस्ट बॅलन्स द ऑक्सिजन काय सर एलिमेंट्स एक कन्फ्युजन होतं एलिमेंट्स बॅलन्स करायचे का हे ऑक्सिडेशन नंबर एलिमेंट्स ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये ऑक्सिडेशन नंबर बॅलन्स करायचा त्या मेथड मध्ये मागतो जस्ट इमॅजिन की आपण ऑक्सिजन डिरेक्टली बॅलन्स करतोय सो इथे काय करावं लागेल मला 2H2O इथे 2H2O ऍड करावं लागेल राईट इथे आय विल ऍड 2H2O बट आता कार्बन बॅलन्स्ड आहे का नाही नो सो काय करावं लागेल 2CO2 आता जेव्हा ट्वाइस ऑफ CO2 करतोय आता ऑक्सिजनला परत बघा ऑक्सिजन बॅलन्स आहे का
या H2O मुळे काय झाला, कम्प्लीट इम्बॅलन्स झाला, राईट? येस. त्यामुळे पहिला ऑक्सिजन का नाही बॅलन्स करायचा, कॉज हे जे बाकीचे एलिमेंट्स आहेत ते जर बॅलन्स करायला जाऊ ना आपण, तर तेव्हा हे ऑक्सिजन हायड्रोजन परत इम्बॅलन्स होऊन जातात. त्यामुळे फर्स्ट बॅलन्स अदर एलिमेंट्स, पहिले बाकीचे एलिमेंट्स बॅलन्स करा. सो इथे आता बघा, इथे जेव्हा ट्वाईस ऑफ CO2 करतोय, डिरेक्टली ऑटोमॅटिकली बॅलन्स झालं का? ऑक्सिजन पण बॅलन्स झाला. येस ऑर नो? हो सर, ऑक्सिजन बॅलन्स, बरोबर. सेकंड हाफ मध्ये एलिमेंट Cr2O72 मायनस आहे, सो इथे काय होईल? 7H2O प्लस. अच्छा, ते पहिलं बाकीचं, नंतर मग ऑक्सिजन हायड्रोजन ते केलं सर बाकीचं. सो आता ऑक्सिजन बॅलन्स करायचंय. इथे 7 ऑक्सिजन आहेत, सो व्हॉट आय विल डू, आय विल ऍड 7H2O. सो इकडे 14H प्लस. सो हियर आय विल ऍड 14H प्लस. ओके, नाउ बॅलन्स द चार्जेस. चार्ज बघा, C2O4 2 मायनस. इथे किती आहे चार्ज? इथे आहे -2 चार्ज, इथे आहे CO2 वर 0 चार्ज. सो 0 चार्ज. काय करावं लागेल मला? इकडे ऍड करावे लागतील +2 इलेक्ट्रॉन्स, +2 आणि इलेक्ट्रॉन प्लस. प्लस ना सर? काय प्लस? नाही, नेगेटिव्ह मध्ये चाललं. बरोबर, हा ना बाप असतो. चल सर, ई प्लस नसतं ना आपण कधी? पण बाप काय म्हणतो, इलेक्ट्रॉन आहे ना, इलेक्ट्रॉन वर चार्जच मायनस आहे, ई प्लस कसं काय शक्य? हा ते सॉरी, नेगेटिव्ह मध्ये चाललं. जर तो प्लस असला असता ना तर मग ते केलं असत. बरोबर ना सर? काय प्लस असत तर? हे -2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत चार्ज. हा, ते प्लस केले असते, ई प्लस केलं असत असं. हा, अरे इलेक्ट्रॉनला प्लस चार्ज पॉसिबल आहे का? असं काही एक्झिस्ट करू शकतं का रे, ई प्लस? नाही, बिलकुल नाही. सगळ्याच रिएक्शन अनबॅलन्स होते. करू शकत नाही केमिस्ट्री, म्हणजे सगळं संपलं असं, परत असं झिरो वर येऊन नवीन केमिस्ट्री चालू करावी लागेल. ते परत नवीन फील्ड चालू करावं लागेल. +14 इथे, -2 इथे, +3 इथे, 0, राईट? सर +6 का नाही? हा +6. तर +14 -2 विल बी +12 चार्ज आहे, इकडे +12 आहे, इकडे +6 आहे. सो काय करावं लागेल मला? +6 इलेक्ट्रॉन इकडे राईटला ऍड करायचे, रिएक्टंट साइडला करावे लागतील ना 6 इलेक्ट्रॉन. सो दॅट +12 -6 होईल, आणि म्हणजे +6 चार्ज शिल्लक राहील, आणि मग इकडे पण +6. ओके, सो 6 इलेक्ट्रॉन +14H प्लस. आता बघ, मगाशी कोणतरी म्हटलं होतं जेवढे हायड्रोजन प्लस ऍड करतोय तेवढेच इलेक्ट्रॉन ऍड करतोय, असं आहे का? दॅट इज नॉट द केस, राईट? नेक्स्ट स्टेप काय आहे? आता ऍडिशन करायची आपल्याला, वी हॅव टू ऍड दिस थिंग्स. पण ऍड करण्याआधी काय पाहिजे? तर दोन्ही कडचे, लेफ्ट साइड अँड राईट साइड साइडला जे इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट शुड बी बॅलन्स, ते पण बॅलन्स असले पाहिजे. सो काय करावं लागेल? मल्टीप्लाय करावा, मल्टीप्लाय 3. रिएक्शन ए, रिएक्शन बी असं समजा. ए रिएक्शन जी आहे, वी हॅव टू मल्टीप्लाय, अख्खी रिएक्शन मल्टीप्लाय बाय 3 करायची. हा, जो तू त्यातलं अर्ध मल्टीप्लाय केलं तर चालेल का? तुझ्याकडे असं काहीतरी आहे इम्बॅलन्स होईल. मल्टीप्लाय बाय रिएक्शन ए मल्टीप्लाय बाय 3. सर मग परत सगळं इम्बॅलन्स होऊन जाईल. बघ, होतंय का? कॅल्क्युलेट कर. नाही होत. पहिलं कॅल्क्युलेट करा आणि मग नंतर बोला, असं नको की डायरेक्टली तुम्ही बोललात. बघा तुम्हाला वाटतं इम्बॅलन्स आहे तर चेक करा ना पहिलं तर. नाही, नुसतं रेशो सगळीकडे मल्टीप्लाय, मग काय? सगळ्यांना मल्टीप्लाय ना, तेच तर म्हणलं, एकाला जर मल्टीप्लाय केलं तर इम्बॅलन्स होतं. ते आपण सगळ्याला मल्टीप्लाय करतोय. नाउ व्हॉट यू हॅव टू डू, यू जस्ट हॅव टू ऍड दिस रिएक्शन, युअर धिस रिएक्शन, युअर धिस रिएक्शन, जस्ट ऍड करा. काय आलं? एक्सेप्ट इलेक्ट्रॉन, दुसरं काही नाही, कॅन्सल होणार. येस, सो बाकीचं ऍज इट इज. 14H प्लस प्लस थ्राईस ऑफ C2O4 2 मायनस प्लस Cr2O7 2 मायनस विल गिव्ह अस 6 ऑफ CO2. हे इलेक्ट्रॉन कॅन्सल, हे इलेक्ट्रॉन कॅन्सल,
प्लस अजून काय ट्वाइस ऑफ सी आर थ्री प्लस प्लस सेवन एच टू ओ झाली आहे का बघा चार्ज वाईज इलेमेंट वाईज हायड्रोजन अँड ऑक्सिजन वाईज बॅलन्स्ड आहे का रिएक्शन नाही इकडे मायनस थ्री येतोय सर कुठे मायनस थ्री येतोय रिएक्टंट साइड प्लस सिक्स इकडे नाही नाही सॉरी थांबा बॅलन्स्ड आहे सर प्लस 14 आला इथे इथे मायनस सिक्स आला इथे मायनस टू आला ऍड केलं तर काय होत प्लस सिक्स इथे पण प्लस सिक्स आहे सर सी आर सी आर नाही ना सी आर हा आहे आहे सॉरी ते सी आणि सी आर एकत्र डन समजलं काय काय केलं ते येस सर सर म्हणजे किती हे केलं तरी शेवटी बॅलन्स रिएक्शन येतेच असं येस एम असते ना बॅलन्स करण्याचं बॅलन्स नाही आली सॉल्व्ह केलं तर येणार स्टेप फॉलो केल्या सगळ्या स्टेप बाय स्टेप केलं तर नक्की येणार नाही केलं तर मग नाही येणार काय काय ओमिट केलं सगळं होमवर्क या ही रिएक्शन होमवर्क साठी असाइनमेंट आहेच ना तशी असाइनमेंट कोणती असाइनमेंट तर नीट पी वाय क्यू ती तर असाइनमेंट आहे रे होमवर्क असाइनमेंट 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 वीकली आणि होमवर्क डेली ओके एक होमवर्क म्हणून तुम्ही काय कन्सिडर करा माहितीये का ज्यांना प्रॅक्टिस करायची बेसिकली सगळ्यांनी केलेलं बेटर असेल होमवर्क म्हणून ज्या आपण ऑक्सिडेशन नंबरच्या रिएक्शन केल्या ऑक्सिडेशन नंबर मेथडने रिएक्शन केल्या नाऊ ट्राय टू सॉल्व दॅट बाय हाफ रिएक्शन मेथड कसं होणार असं असं कसं होईल असं कसं रिएक्शन त्या मेथड साठी आहेत ना असं काही नाही अरे ट्राय कर आता तुम्हाला ऑक्सिडेशन ऑलरेडी तुम्ही ऑक्सिडेशन नंबर मेथडने केल्यात सो यू नो द आन्सर फायनल आन्सर काय येतं ते माहिती आहे तुम्हाला आता हाफ रिएक्शन वेगळं होणार ना आन्सर सेम आलं पाहिजे जर सेम नाही येत आहे तर मग चुकतंय सर येस कारण ऑक्सिडेशन मेथड मध्ये रिएक्शन चार्ज नसेल तर आपण आपल्या मनाचा चार्ज देऊ शकतो ना मनाचा चार्ज नाही द्यायचं जे आहे तसंच करायचं हे त्यांचं चार्ज कुठं पण कसं आहे इलेक्ट्रॉन्स किंवा एच प्लस आयन्स करू शकतो उलट उलट झाला ब्रेक झालाय आता होमवर्क साठी काय सांगितलंय ऑक्सिडेशन नंबरच्या ज्या रिएक्शन सॉल्व्ह केलेल्या आहे ट्राय टू सॉल्व्ह दॅट विथ हाफ रिएक्शन मेथड आन्सर यू ऑलरेडी नो हे जे ऑक्सिडेशन नंबर मध्ये जे आन्सर येतं तेच आन्सर आलं पाहिजे त्याचं आन्सर येत नाहीये तर काहीतरी चुकतंय ते आन्सर येत आहे तर सगळं बरोबर जाते सर बट असं नाही का वाटत हाफ रिएक्शन मध्ये खूप मोठा आन्सर आहे कारण की आपण डायरेक्ट मल्टीप्लाय करतो ना सॉल्व्ह करून बघ सॉल्व्ह करून बघ ह्या सॉल्व्ह करून बघा तुम्ही ऑक्सिडेशन नंबर सोपंय सोपंय हा मी सोपं नव्हतं म्हटलो करा करा सॉल्व्ह करा चला बाय बाय ब्रेक देऊया तुम्हाला सर थँक्यू हॅव अ नाईस डे सर 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 मीटिंग ठेवू का डिस्कनेक्ट करू बाय सर हॅव अ गुड डे सर चालू राहू दे गेल्यावर आवाज हो सर चालू राहू चालू राहू हा म्हणजे आवाज आला की लक्षात येतो गुड डे बिस्किट